नागपूरमध्ये 541 पीओपीच्या गणेश मूर्ती जप्त. 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान 541 पीओपीच्या मूर्ती जप्त. पीओपी मूर्ती विक्री प्रकरणी 4 लाखांचा दंड वसूल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 युवकांचं विषप्राशन अतिक्रमण हटाव. विरोधामध्ये युवकांचं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. जालन्यातील परतूर विधानसभेच्या जागेवर महायुतीमध्ये शिवसेनेचा दावा. भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांच्या जागेवर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांचा दावा. गणेशोत्सवात मुंबईमध्ये अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार. 7 ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्री अतिरिक्त बेस्ट बसेस. भाविक आणि पर्यटकांसाठी बेस्ट प्रशासनाचा निर्णय. केंद्र सरकारनं उत्तराखंड सरकारचा स्वतंत्र आदेश. सरकारी कर्मचाऱ्यांना आता संघाच्या शाखेत तसंच संघाच्या कार्यक्रमात जाता येणार. राहुल गांधींच्या विरोधातील मानहानीच्या खटल्यावरील सुनावणी 19 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. तक्रारदाराची प्रकृती ठीक नसल्यानं कोर्टानं सुनावणी पुढे ढकलली. उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार गडचिरोली. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वडखळ ते कासू, कोलाड, लोणेरे येथे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी. विधानसभा निवडणुकांपूर्वीच नांदेडमध्ये वातावरण तापलं. नांदेडमध्ये मुस्लिम संघटनांनी पुकारला एल्गार. विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला 15% प्रतिनिधित्व द्या, मुस्लिम संघटनांची मागणी. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. महागाई भत्त्यात 4% वाढीचा प्रस्ताव. सांगलीच्या जतमध्ये खड्ड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन. खड्ड्यातल्या रस्त्यावरच घातलीय सत्यनारायणाची पूजा. साताऱ्यातील कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ. धरणाच्या 6 वक्र दरवाजातून 52,642 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.